शेगावीचा राणा संत गजानन महाराज यांचा 145वा प्रकट दिन सोरेगाव येथील मंदिरामध्ये विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाने हजारो भक्तगणांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. प्रकट दिनानिमित्त भाविकांनी श्रीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच मंदिरात गर्दी केली होती. मंदिरात गेल्या 3 दिवसापासून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश पाकरे व कार्यवाह गुरुलिंग कन्नूरकर यांनी श्रींच्या मूर्तीस दुग्ध पंचामृत महाभिषेक व महारुद्र पूजा करण्यात आली. त्यानंतर श्री गजानन विजय ग्रंथाचे सामूहिक पारायण महाराजांची 52 अष्टक 21 दुर्वा कुराणे पारायणाची सांगता शोभा साठे यांच्या हस्ते संपन्न झाली. दुपारी 12:05 मंडळाचे अध्यक्ष विश्वस्त व भक्तगणांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली. सामाजिक बांधिलकी म्हणून दमानी रक्त संकलनाच्या सहकार्याने रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश पाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वालास गोकाक, विजयकुमार रघोजी, सुहास गुडपल्ली, तुकाराम जाधव, नारायण जोशी तसेच महेश अक्कलकोट, पंजाब नॅशनल बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी वीरभद्र माळगे, अविनाश केतकर, तुकाराम सोनाळे, हेमंत परळीकर, हेमंत वैद्य, मधुसूदन क्षीरसागर, मोहन भालवणकर, वर्षा भावार्थी, उज्ज्वला खरात आदींची उपस्थिती होती.